नमस्कार आईच्या या खाशेल्या ब्रॉडकास्टात तुमकां येवकार. दर दिसा सांजे आमी गोंयभरची सध्याची परिस्थिती घेऊन तुमच्या म्हारा येतात. गोंयभरचे आमचे रिपोर्टर तुमच्या बरोबर असतात, तुम्ही पळोवपाक शकतात. मडगांव, पणजी, वास्को आमचे क्राईम रिपोर्टर, आमचे हेल्थ ट्रॅक करतात रिपोर्टर, आणि त्याचबरोबर आमचे पुणेचे रिपोर्टर आमकां जॉईन जातले या स्पेशल ब्रॉडकास्टा भितर. सो सगळ्यात पहिली गजाल, दोन ज्यो महत्वाच्यो आमी दर दिसा ट्रॅक करतात की म्हणजे भलायकेच्या दृष्टीतल्यान आणि सप्लायज आणि एसेन्शियल गुड्साच्या दृष्टीतल्यान किती किती चाललं आणि किती किती जाऊची गरज असा. आमचे रिपोर्टर मार्केटाचं ग्राउंड झिरोचं टॉक घेऊन तुम्ही सांगतात की किती परिस्थिती असते. हा सगळ्यात पहिली जी असा आयची जी ब्रेकिंग न्यूज आयची जी दिसता, जे दिल्ली जे निजामुद्दीनाक जे कॉन्ग्रिगेशन झालं आणि जातूतल्यान खूप कडेन आता COVID-19 केसीस मेळपाक लागल्या, तातूंतले कांय जण गोंयातल्यानही गेल्ले, हे आता पुढे आयला आणि गोंय पोलिसांनी तांकां ट्रॅकही केला. आमचे क्राईम रिपोर्टर मुकेश कुमार आमच्या बरोबर असा. मुकेश, यू हॅव बीन टॉकिंग टू दी पोलीस डिपार्टमेंट, दिस इज आय वुड कॉल इट अ शॉकिंग डेव्हलपमेंट बिकॉज देश के बाकी हिस्सों से भी ऐसी खबरें आ रही है, बट गोवा जैसी स्टेट में व्हाट इज अ रियलिटी, what police have found out, what police are doing about it, aur aage ki prakriya kya hogi, if you can elaborate it to our viewer. Pramod, kal jab ye news break hua tabhi Goa police ek samay aa gayi thi sath hi health department ke sahyog se, lekin jo logo ko track karne ka kaam tha wo Goa police ne shuru kar diya tha, aur kal ke exercise aur aaj subah ke exercise ke baad गोवा पुलिस ने कुल मिलाकर के अभी 9 लोगों को आइडेंटिफाई किया है, और उनका जो ट्रेवल हिस्ट्री है उसके मुताबिक वो 6 मार्च को निजामुद्दीन मरकज में शामिल हुए थे. 6 मार्च, 7 मार्च, 8 मार्च और 9 मार्च, 4 दिन तक वो निजामुद्दीन मरकज में मौजूद थे और 10 तारीख को वो गोवा लौटे हैं. तो गोवा पुलिस ने उन सभी 9 लोगों को ट्रैक कर लिया है और उनसे जुड़े हुए कुल मिलाकर के देखे तो 21 दिन का टाइम बीत चुका है. गोवा पुलिस ने इन बिटवीन ये पाया है कि वो जो 9 लोग हैं उनको कोई भी सिम्टम, जो आइडियल सिम्टम्स कोरोना वायरस के संक्रमण के होने के बाद जो दिखता है, वो 9 में से किसी में भी वैसा नहीं है. और 21 दिन का जो पीरियड है वो अच्छा खासा पीरियड है. अगर डॉक्टर्स की बात करें तो भी कहते हैं कि 14 दिन में सिम्टम्स दिखने लगता है. तो इसमें गोवा पुलिस और हेल्थ डिपार्टमेंट दोनों ही थोड़ा सा आश्वस्त है कि ये 9 लोग जो हैं संक्रमित नहीं, ये प्राइमा फेसी है क्योंकि उनमें किसी भी तरीके का सिम्टम नहीं है. लेकिन वो बिल्कुल हेल्थ डिपार्टमेंट ने उनको मेडिकल ऑब्जर्वेशन में रखा है और जो ड्यू प्रोसेस है, जो टेक्निकल मेडिकल एग्जामिनेशन की बात है या सैंपल्स टेस्टिंग की बात है, वो सब किया जा रहा है. और साथ ही गोवा पुलिस अभी कोशिश कर रही है, ऐसा नहीं है कि गोवा पुलिस ने मान लिया है कि 9 के अलावा कोई नहीं हो सकता. तो उनसे 9 लोग इस 21 दिन के दौरान जिन लोगों से मिले हैं उसको ट्रैक करने की कोशिश की जा रही है. और साथ ही इस 9 के अलावा भी अगर कोई रहा हो जो अभी ट्रैक नहीं किया जा रहा हो, तो इसलिए हेल्थ डिपार्टमेंट ने एक पब्लिक अपील जारी किया है जिसमें कि वॉलंटियरली अपील किया गया है कि आप लोग अगर उस मरकज में शामिल हुए हैं, निजामुद्दीन मरकज में, और गोवा आए हैं, तो आप खुद से 104 या जो दूसरा नंबर है उसको संपर्क करें. एक गोवा पुलिस ने खास तौर पर बात साफ की है कि जैसे दिल्ली सरकार ने कुछ लोगों के खिलाफ FIR दर्ज किया है, तो बेसिकली उन लोगों के खिलाफ FIR दर्ज किया गया है जो ऑर्गेनाइजर्स थे, जो उसमें शामिल हुए हैं, तो उस तरीके के FIR या कानूनी कोई भी एक्शन लेने की बात नहीं है. तो गोवा पुलिस ने आश्वस्त किया है कि कोई भी तरीके के भय के बिना अगर कोई व्यक्ति उसमें शामिल हुआ है या शामिल किए गए शामिल हुए लोगों के संपर्क में आया है, तो खुल करके सामने आए, किसी तरीके की कानूनी अड़चन में वो नहीं फंसेंगे. और दूसरी तरफ हेल्थ डिपार्टमेंट ने भी अपील किया है कि लोग खुद से सामने आए, क्योंकि ये मौका छुपाने का नहीं है. आपको प्रोएक्टिव हो करके खुद से सामने आ करके अपने सिम्टम्स या टेस्टिंग जो कुछ भी है वो मेडिकल जो स्पेशलिस्ट हैं उनसे व्यक्त करना चाहिए. प्रमोद, लेकिन क्या व्हाट इज द इनिशियल अंदाजा क्या है कि ये 9 ही लोग थे या ज्यादा लोग थे? मतलब पुलिस को अपने इंटेलिजेंस से तो अब तक अंदाजा उन्होंने लगा लिया होगा कि गोवा से कितने लोग गए थे. तो व्हाट इज दैट इनिशियल एस्टिमेट, 9 लोगों तक ही सीमित है
या ज्यादा लोग भी स्टेट में हो सकते हैं जो वहां पे जाके वापस आए हैं? प्रमोद देखिए, गोवा पुलिस से मेरी बात हुई थी, आईजीपी से मेरी बात हुई है, तो आईजीपी का कहना यह है कि ये जब से न्यूज ब्रेकआउट हुआ कि निजामुद्दीन बालीवाद, तो मैसिव स्केल पे गोवा पुलिस ने इस अभियान को चलाया और यह पाया गया कि उस कम्युनिटी के लोग ज्यादातर जो है बंगलुरु बेस्ड जमात जो है उससे एफिलिएटेड है, निजामुद्दीन जमात से एफिलिएटेड काफी कम लोग हैं। तो एक अच्छी बात है कि बहुत सारे लोग की संख्या नहीं है जो निजामुद्दीन जाते हो उस पर्टिकुलर कॉन्ग्रीगेशन को ज्वाइन करने के लिए, तो इसलिए गोवा पुलिस का मानना है कि बहुत ज्यादा लोग नहीं है, लेकिन वो बिल्कुल रूल आउट नहीं कर रही है फैसिलिटी की कुछ हो और भी लोग हो सकते हैं इसमें शामिल होने वाले। हेल्थ डिपार्टमेंट के पुलिस ने क्या व्यवहार किया है अभी इन लोगों के बारे में, एंड कब पुलिस रूल आउट करेगी इन लोगों को और दे विल बी एबल टू गो बैक टू दी पॉपुलेशन, मतलब क्या SOPs फॉलो किए जाएंगे अभी? नहीं, आईजीपी का कहना था, उन्होंने स्पेसिफिक तरीके से मुझे बोला कि गोवा पुलिस का काम है सिर्फ ऐसे लोगों को ट्रैक करना, ट्रैक करने के बाद हेल्थ डिपार्टमेंट का काम है कि उनको मेडिकल ऑब्जर्वेशन में रखना, टेस्ट करना और ये रूल आउट करना या उनको वापस भेजने की जो प्रक्रिया है ये हेल्थ डिपार्टमेंट का है। थैंक यू मुकेश, मतलब ये बहुत ही इम्पोर्टेंट खबर है, विल कीप ट्रैकिंग दिस, विल बी कंटिन्यूअसली इन टच विथ यू, बिकॉज गोवा के लोगों को भी खूप इंटरेस्ट असतो की नक्की हातू भीतर जे मेळ्या त्यांचा संबंध असा हे कळा, पण तांका ते पॉझिटिव्ह असतात काय ना, म्हणजे हजेर सगळ्यांची नजर असतली। एक गजल हा परत स्पष्ट करता, कसलोच पॅनिक जावपाची गरज ना, जसे मुकेशान सांगले जे 9 जण आयडेंटिफाय झाल्यात ते 10 तारखेक गोयात आयले, सो 14 दिसांचा पिरियड सोपून आणि 7 दिस हांगा कळटा 14 दिसांचो पिरियड सोपून 21 दिसांचेर पावला आणि 21 दीस जाऊन सुद्धा तांका काय सिम्पटम्स बी ना, ही एक बरी गजाल, सेफ गजाल, सो ताका लागून कोणेच पॅनिक जावपाची गरज ना किंवा कोणेच आबूज जावपाची गरज ना। आणिकही जर लोक असतात जाल्यार पुलीस सोदतात, बट सध्याच्या परिस्थिती भीतर तरी इतली क्लिअर दिसता की जे 9 जण आयडेंटिफाय झाल्यात ते इन्फेक्टेड असे दिसना, तरीके हेल्थ डिपार्टमेंटात सांगला की तुम्ही चेकअप करात आणि चेकअप करतगीर किती रिपोर्ट येतात तो कळयात म्हणून, सो नो नीड टू बी अलार्म। एट द सेम टाइम जर खबर असा की कोणी थंय वचून आयिल्लो जाल्यार मुद्दम जी हेल्पलायन असा जे नंबर्स असा ताजेर कळोवचे, कारण रिस्क कित्याक जर कोण वचून आयला जाल्यार ताजे टेस्टिंग करून घेवप ही चड बरी गजाल। आयला मूळ टू लौकीक, लौकीक काल सावन आम्ही उलयतात सप्लायच्या दृष्टीतल्यान, ते पणजेची पहिला पुरवरी बिरवरी त्या सायडीच्यान तू भोवला, सो वॉट इज द सिच्युएशन तिसवाडी भितर आणि नॉर्थ गोवा सप्लायच्या दृष्टीतल्यान आयची परिस्थिती कशी असा आणि जितली जाय तितली सप्लाय पावपाक लागल्या काय कितें आणि लोकांची लायनी कमी जावपाक लागल्यात काय कितें? ओके, पहिली भाषेन लायनी तशो दिसना, पहिली लोकांनी जी गर्दी केली मार्केटान तशो लायनी आता दिसना, सोमारच्यान जाली भाजी येवपाक लागली हॉर्टिकल्चराची, त्या बरोबर प्रायवेटू भाजी येवपाक लागली, सो भाज्यां खातीर आशिल्ली लायन कमी जाता। आज तर इनाफ स्टॉक, म्हणजे थोड्या थोड्या शॉपांचेर आम्ही पहिले शॉप भाजीचे शॉप ओपन आहा पण कस्टमर ना, म्हणजे इतली इनाफ भाजी मार्केटान असली, आता भाजी जाय तितली येयली, पण आता ग्रॉसरीचो प्रॉब्लेम झाला, तो एक सांगपाक सोदता ग्रॉसरी जे मेन डिलर आहा ग्रॉसरी, म्हणजे गोयात बागायतदार म्हणा, पार्थेज बाजार, सहकार भंडार, त्यांचे कडे आम्ही कॉन्टॅक्ट केलो, प्रायवेट शॉपांनी रिटेलरांनी वचत जाल्यार त्यांचे कडे थोडी ग्रॉसरी आहा, लोक घेतात ती रिटेलान, थोडेकडे आम्ही पहिली होलसेल प्रायवेट होलसेलर आले त्यांचे कडे आहा, पण याचे मेजर डायरेक्ट लोक घेवपी असले बागायतदार बाजार वा सहकार वा बार्देस बाजार असल्या सुपर मार्केटांनी, त्यांचे कडे मात्तूय स्टॉक ना। आम्ही बार्देस बाजाराकडे उलयलो, बागायतदाराकडे उलयलो, ते म्हणतात बार्देस बाजारान तर म्हाका सांगले की 5 दीस जाले आम्ही वाट पळयता आमचो स्टॉक येवपाची, 5 दीस जाले येवना, आता केन्ना येतलो खबर ना, ऑर्डर तर दिल्या। बागायतदाराची तशीच परिस्थिती आहा, बागायतदाराचे सांगले ऑर्डर केला आणि फाल्यां येतलो म्हणून सांगला, आता फाल्यां येतलो काय ना त्याची गॅरंटी ना, म्हणजे एश्युअर्ड सांगा ते फाल्यां तुमचो ट्रक पावतलोच म्हणून, हो एक प्रॉब्लेम, म्हणजे तो स्टॉक पावलो जाल्यार प्रॉब्लेम
मार्केटात जाऊ शकता. एक गजाल बागायतदार आणि बार्देस बाजार ह्यो गोयातल्यो दोन व्हडल्यो रिटेल चेन्स कश्यो, कित्याक लागून स्टॉक पावना आणि मेन कारणा कितें स्टॉक न पावपा फाटली आणि सरकार ही परिस्थिती सुधारपा खातीर किती करता? ओके, मेन गजाल जे लॉकडाऊन ऑल इंडिया लॉकडाऊन आहा ते ऑल इंडिया लॉकडाऊन प्रत्येक स्टेटीन फॉलो केले आणि प्रत्येक स्टेटीन आपले बॉर्डर सील केले आहा. तिथून सगळ्यांक असा थंय रावा, सगळ्यांक घरांत रावा, कोणी बाहेर सरपाक जायना. तिथून लेबर क्लास जो आहा तो घरांत उरलो. सो ट्रान्सपोर्टेशनाच्यो ज्यो गजाली आहा, ट्रान्सपोर्टेशन करपी जे मनीस आहात तेवूय घरांत, म्हणजे सगळे घरांत उरले आणि आता तिंका हळूहळू भायर काढपाचे चल्ला तिंचे. तिंका गाडी लोड करतलो जाल्यार तिंका लेबर मेळना, तिंका ट्रान्सपोर्टेशनाक गाडी मेळना. आता हॉर्टिकल्चराच्यो वयता थोडी त्यांच्यो गाडी जाल्यार थोडीशी आमच्यो गाडी वयता, अशें करून करून ते मॅनेज करता. त्या खातीर ते हे प्रॉब्लेम पळोवन गोंयचे सिव्हील सप्लाय सर्क्युलर काडी दाखोवन प्रायव्हेटा कडेन जो स्टॉक तिंच्यांनी होल्ड केल्लो आहा तो भायर काडचो. त्याच्या खातीर तिंच्यांनी ऑफिसर्स नेमले प्रत्येक तालुका लेवलाचेर, जो प्रायव्हेटवालो कोणी स्टॉक होल्ड करून प्रायस मार्केट प्रायस वाडटा काय वाट पळयता जाल्यार थंय जावचे न्हू म्हणून ते टॅकल करपाक तरी टिमी केल्यो. पण जे लोक डायरेक्ट जे ह्या शॉपांनी वचून घेता, बागायतदार, बार्देस, त्यांचे कडेन सध्या स्टॉक ना जाला. तिंचा आणि एक प्रॉब्लेम झाला, त्यांचे कडेन अशी इनाफ स्टॉक असतात सगळ्यां कडेन. हे जे बागायतदार, बार्देस सरकार असतात इनाफ स्टॉक तिंचे कडेन असतात, म्हणजे दोन तीन 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 म्हयन्या पाव सारखो असतात. पण जेन्ना लॉकडाऊनाचो हे झालो, अनाउन्समेंट झालो आणि लोकांक कळपाक लागले कितल्या पयस वचपाक शकता म्हणून, तेन्ना लोकांनी एकदम गर्दी करून तीन तीन चार चार म्हयन्याचो स्टॉक केलो. सो जो सगळे पेन लोकांक पावपाक जाय आसलो तो थोड्यांत कडेन स्टॉक पावला आणि थोड्या कडेन आता स्टॉक ना झाला, म्हणजे थोड्यांनी घरांत भरून दवरला, थोड्यांची घरां खाली आहा. हो एक प्रॉब्लेम झाला त्यांना पॅनिक झाल्या कारणान. एक गव्हर्नमेंट आता ट्राय करता डिस्ट्रिक्ट. एक गजाल म्हाका की काल राती सरकारान एक नोटिफिकेशन काढिल्ले की लेबर मेळना जाल्यार लेबर प्रोवाइड करपा खातीर लेबर कमिशनराक मेळचे, कॉन्टॅक्ट करचो, असे नंबर्स दिले. ताजो खरेंच ऑन ग्राउंड उपयोग झाला काय कितें, फायदो झाला काय कितें? त्याचो सारखो म्हणजे त्याचा फायदो झाला काय नाही आमकां अजून तितले इनपुट येवना. पण हॉर्टिकल्चरान कसे ना कसे करून आपले लेबर मॅनेज केले. आता तेच पद्धतीने बागायतदार, बार्देस बाजार वा प्रायव्हेट कोण आपले तिंका लेबर अवेलेबल जाता काय कितें खबर ना. ऍक्च्युली लेबर क्लास जो आशिल्लो आणि जो हांगसर म्हणजे असो भाड्याच्या घरान बी रावतालो, थोडो मूव जाल्लो, थोडो आहा, थोड्यांक घरातल्यान रेंटाक रावतालो, थंयच्यान भायर काढल्या आणि तिंका आता गव्हर्नमेंटान फेसिलिटी केल्या. त्या फेसिलिटीनी हो लेबर क्लास एकेकडे येल्लो आहा. सो तिंका सिस्टमॅटिक थंयच्यान भायर गव्हर्नमेंटाक काढचो पडटलो. अपील केली वा सप्लाय करता लेबर कमिशनराक कॉन्टॅक्ट करा असे केले म्हणून सद्दां तो लेबर हाताकडे मेळचो ना. तिंका स्पेशली वचून कोण रेजिस्टर लेबर आहा त्याका कॉन्टॅक्ट करून तिंका भायर काढचो पडटलो. अजून म्हजे पक्की खबर ना की कितले जाणांक अशे भायर काढपाक शकले ते. पण ते करतले जाल्यार ग्राउंडार ते ऑफिसराक देवन, ग्राउंडार ते डिपार्टमेंटाक देवन काम करचे. दुसरी गजाल आहा की म्हाका लोकांक सांगता आसता आमची भाजी जी आसा ती चड बेळगाव सावन येता आणि आमची ग्रॉसरीज ज्यो आसात त्यो चडश्यो कोल्हापूर सावन येतात. हो जो फुरगाव लोकांनी लक्षात घेवपाक भाजयाच येवपाक लागल्या कारण बेळगाव कंपेरेटिव्हली हे खूप लागी लोकेशन. थंय जशी लौकिकान सांगले की आमची लोक वचून सुद्धा भाजी घेऊन येतात सध्या, सो दॅट शॉर्टेज आसची न्ही म्हणून. कोल्हापुराची गजाल अशी आसा की कोल्हापुरातल्यान फक्त गोंयात ग्रॉसरी सप्लाय जायना जाल्यार ती कोल्हापुरातल्यान महाराष्ट्रातल्या कितल्याशाच भागांत ग्रॉसरी सप्लाय जाता. सो अशा परिस्थिती भितर महाराष्ट्रातलो सप्लाय आणि गोंयचो सप्लाय अशी एक दुहेरी कसरत जी आसा ती सध्या खंयच्या होलसेलराक करची पडल्या. ट्रक आसा पण मानाय ना, मानाय आसात पण ट्रक ना, ट्रक असल्यावर कोण आडायता, सोडली जाल्यार मागीर मुखार सगळी आडमेळी, अशी एक विचित्र परिस्थिती जावन हे जे टिझिंग इश्यू आहात ते सगळ्यात सध्या चालू आसात. पण एक गजाल आसा की सरकारी पावंड्याचेर जे आमकां कळ्ळां त्याप्रमाणे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्या कडेन उलयतात, कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्या कडेन उलयतात आणि इफ आय एम नॉट मिस्टेकन लौकिक काल पत्रकार परिषदे भितर ताणें सांगिल्ले की ते मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्या कडेनूय उलयल्ले कांय सप्लाया खातीर. सो हे एफर्ट्स चालू आसात. सो पॅनिकाची जरी कसलीच गरज ना तरी आसतना ह्यो ज्यो इश्यूज आसात ते दिसान दीस आनीक सुतावे जावप चड गरजेचे आहा. एक जो महत्वाचो गजाल उरता ती म्हळ्यार भाजी, फळां, ग्रॉसरी आणि नुस्तें. सो नुस्त्याच्या फ्रंटाचेर सध्या किती परिस्थिती आसा?
पहिली फळांचे सांगता हॉर्टिकल्चरक आम्ही काल मिळत त्यांना हॉर्टिकल्चरान सांगले की भाजी आम्ही पहिली सुरळीत करताय 2-3 दिसा ती झाली की आम्ही भाजी बरोबर फळां घात घालतात सो हॉर्टिकल्चरच्या आउटलेटांचे फळां मेळपाक लागतली सो त्या एक 2 दिसांचा टाइम असपाक शकता तसे आम्ही मार्केटात भोवन पहिले झाल्यात जे भाजीवाले जे आउटलेट आशिले प्रायव्हेट आउटलेट जे भाजी आणि फळां विकताले त्यांच्याकडे भाजी हा पण फळांचा कसलो स्टॉक ना एक सुद्धा फळ ना अशी परिस्थिती आम्ही मार्केटात पहिल्या सो हॉर्टिकल्चर जर ते मॅनेज करपाक शकता जाल्यार सप्लाय जावंक शकता त्यांच्यानी जर ते 50-50 डिवाइड केले भाजी फळां करून लोकांक ते पावंक शकता दुसरे नुसत्याचे असे आम्ही आज मार्केटात भोवले मार्केट ओपन ना नुसत्याचे पण कसे तरी पद्धतीन मार्केटात नुसते मॅनेज जाता म्हणजे कोण व्हॉट्सॲपचे एरियन सांगता की हांगा गांवठी पद्धतीन हय तसे म्हणपा जाता गांवठी पद्धतीन मॅनेज जाता एके भागातलो कोण नुसतं सप्लायर आहात त्यांनी स्टॉक हाडला आणि तो लोकली आपल्या सोशल मिडिया कॉन्टॅक्टातल्या ते लोकांक कळता की बाबा येऊन व्हरचे आणि असे करून नुसत्याचं सप्लाय सगळ्याक कोण नुसत्या खातीर म्हाका दिसना अजून कोणी आवाज केला असं की नुसते मिळाना की सगळे आपल्याक जाय ते नुसते आपल्या खंयच्यान तरी वाट काढून घेऊन येतात अशी हायन परिस्थिती पहिल्या गव्हर्नमेंटान किती केला की बोटी ज्यो येताले नुसते घेऊन गोयच्यो बोटी त्यांच्यावर जे कामगार असले त्यांना हाडून परत ते मागीर सगळे प्रॉब्लेम ते भायले कामगार ते लॉकडाऊन झाले त्यांना ते दर्या नसले परत येले त्यांना लॉकडाऊन असला नसतं तर तिंका डाउनलोड करून परत वसपचे हे दिले परमिशन दिले तुम्ही हाडा नुसते डाउनलोड करा आणि तुमचे कोल्ड स्टोरेजीन घाला मार्केटात घाल नका असे तिंका सरकारान सांगलेले आणि तुमच्या बोटी घेऊन तुम्ही त्या कामगारांना परत उदकान धाडपाक जातं ते परत कोणाच्या कॉन्टॅक्टाकू येऊना परत जमनी वेले लोकांच्या सो त्यांच्यानी बोटी डाउनलोड केल्या आणि ते गेले सो ते परत येतले त्यांना हे लॉकडाऊन एक वेळ सोपलेले असतले 14 एप्रिलाक पण हे नुसते जे गव्हर्नमेंटान सांगला तुम्ही स्टोरेजीन घाला वा फॅक्टरीन घाला ते नुसते हळूहळू करून खंयच्या ना खंयच्या मार्गान भायर लोकांपर्यंत पावता किचनांनी पावता किचनांनी पावता बरोबर सो मॅक्झिमम लोकांच्या घरात माझ्या तरी हिशोबान नुसते असपाक जाय तुझ्या तरी हिशोबान असपाक जाय सो बरी गजाल ही जेव्हा आम्ही गजाल म्हणतात त्यांना लोक यू आर बीन मुव्हिंग अराउंड सोशल डिस्टन्सिंगाच्या बाबतीत जी एक काळजी घेऊपा जाय जी एक केअर घेऊपा जाय ती लोक घेतना दिसता काय किती काय नुसती जाय म्हणून सोशल डिस्टन्सिंग बी काढून गुड्ड्याक मारले आणि नुसत्या फाटल्यान धावले असे जाता मात्र लोकांच्या मधी हे सोशल डिस्टन्सिंगा विषयी बी जाणवी काय असा काय किती ओके बाजारात आम्ही पहिले न्हू बाजारात पहिले 2-3 दिस जसे प्रॉब्लेम झाले लोक मेंटेन करीनसले ते आता मेंटेन करपाक लागले म्हणजे कस्टमरू कमी झाले नंबर ऑफ कस्टमर देवल्या सो ते ऑटोमॅटिक फॉलो करपाक लागले थोडेच कस्टमर लायनी राऊंड करता नुसत्याकडे मातसो प्रॉब्लेम जाता 2-3 लोकेशनां पहिली थंय मातशी गर्दी आशिल्ली ते मेंटेन जायनासले कित्याक नुसतें सोंपलें जाल्यार मागीर हे ऑप्शन ना न्हू सो लोकांक ते पॅनिक मोड आसता थंय ते बाबा तेजे क्रेडीट ते नुस्तें सोंपले जाल्यार आपल्या आयच्या दिसा नुस्तें मेळचें ना म्हणून थंय एक मातसो नुसत्याकडे गेल्यार थंय एक प्रॉब्लेम सोशल डिस्टन्सिंग सारखे मेंटेन जाय ते कळटाले दुसरे आम्ही रोड्स केले जे बिझी हायवेज आहात गोयचे मुद्दम मांडवी ब्रिजार गेलो तो पहिले त्याचे व्हिज्युअल्स घेतले जशो गाड्यो नॉर्मली येताल्यो त्याच्या पेक्षा मातशे कमी पण तसंच गाड्यांचो फ्लो चालू आहात म्हणजे लोक भायर सरता आता ते सगळे एसेन्शियल सर्विसीन आहा म्हणून भायर सरता काय कोण पुलीस हाडेन पुलिसांनी हाडोवपाचे सध्या बंद केला पुलीस हाडिना म्हणून ते चल पास एक या चल भोवन येऊया असे करून भायर सरता कळना कित्याक एसेन्शियल स्टॅम्प आशिल्ल्यो गाड्यो थोड्योच आमकां पळोवपाक मेळ्यो बाकी सगळे प्रायव्हेट गाड्याचे म्हणजे तिंका जे ट्रॅव्हल पास मेळटा एसेन्शियल सर्विस ते हितून वचपी एसेन्शियल सर्विसांक काम तिंका ट्रॅव्हल पास मेळटा ते आशिल्ल्यो थोड्योच गाडयो आशिल्ल्यो बाकी सगळे प्लेन म्हणजे तेजे कांय कसले बोर्ड बीन आशिल्ले तसल्यो गाडयो मेळ्यो त्याच्या उपरांत आमकां थोडे फोटोज येयल्या म्हणजे फार्मास्युटिकल कंपनी वा दुसऱ्यो कंपनी आहात थंय जे कामगार वयता तिंका बशींनी जे आडवर जाता थंय सोशल डिस्टन्सिंग मेंटेन जायनाशिल्लो म्हणजे लोकांनी फोटो मारून धाडला बशींतल्यान बी की तिंका मास्क घालून बसल्या ते पण एकामेकाक तेकोन बसल्या उबे आहात खुबशे जाण बशीन कसे उबे असतले कळटा तुमकां सो थंय मातसो एक प्रॉब्लेम आहात तीच सोशल डिस्टन्सिंग एटलिस्ट त्या कंपनीन भितर तरी काम करता आसतना मेंटेन करता काय ते कळपाक मार्ग ना थँक्स अ लॉट लोकेक आता मी या सावयो मडगाव सो सास्तीं भितर आणि सावसेती भितर सावयो किती सिच्युएशन आहात सध्या सप्लायच्या दृष्टीतल्यान किती सिच्युएशन असा आणि सगळे जे मेजर सध्या कोरोना व्हायरस COVID-19 फाईट करपाक जी सध्याक लागतात ती सगळी गजाली ज्यो असतात त्यो मडगावां भितर असतात सो वॉट इज द सिच्युएशन इन मडगाव मडगाव
आता सिच्युएशन मार्केटा सगळी बंद झाली, पण आता थोडी थोडी ओपन जायत असतात. होलसेल फिश मार्केट सध्या कंप्लीट बंद आहे. रिटेल मार्केट आयज हा बाबाशांकडे उलयलो, बाबाशांक म्हणतालो आता सीएमा लगे उलयता आपण, आणि सीएम जसं सांगता तसं आपण रिटेल मार्केट ओपन करत. रिटेल मार्केट म्हणजे ते जनरल स्टोर्स आहात, फ्रूट वेंडर्स आहात. फिश तर म्हणजे चोडशे जावपा ना, फ्रूट म्हणजे हे स्टार्ट करपाक जातले. आणि आज आम्ही पळता जाल्यार लोकांनी गाव गावांनी ग्रुप केला, जावं कौन्सिलर्स, सरपंच, एमएलए आणि वेजिटेबल अरेंज केला, जावं थोडी ग्रोसरी खूप मेळटा थिंगसून अरेंज केल्या आणि लोकांक ते सप्लाय करतात. सो मार्केटात आता तितली गर्दी दिसना. जरी पण वेजिटेबल आता आज आम्ही मडगांव सुमार 10 लाख वेजिटेबल आयले, त्याच्या भायर हॉर्टिकल्चर वेजिटेबल सप्लाय करता. एमएलए आपले जे गाव गावांनी वेजिटेबल जावं आमचे तांदूळ तेल हे लोकांक घर घरां व्हरून दिता. सो मार्केटान आता हे जाला. तशेंच मडगांवचे मार्केट पळयले जाल्यार मडगांव मुन्सिपालिटीन डिसिजन घेवन मार्केट ओपन केला विथ सोशल डिस्टन्सींग. गेटीर एकलो मुन्सिपालिटीचो ऑफिसर रावता आनी 5 जाणां सोडटा भितर, मागीर तिथे दोग जाण भायर सरले जाल्यार 2 जाणां भितर सरता. सो हे भाशेन आता हे लोक प्रोपर केअर घेता. गांधी मार्केटात आम्ही पहिला आता स्लोली स्लोली लोक सोशल डिस्टन्सिंग हाचेर अंडरस्टँड जावं लागला. आणि बाकीचे सगळे हे बरे. ग्रोसरी शॉप जे आहेत, जनरल स्टोर असा, ते थोडेसे बंद आहात, कित्याक त्यांच्या लगे स्टॉक ना. हे सिच्युएशन आहे सर मडगांव. बेसिकली स्टॉक नसल्यानं सध्या ग्रोसरी शॉप बंद असतात. सो थँक्स अ लॉट. थँक्स अ लॉट. आय विल गो टू विक्रम ना वास्को. सो वास्कोची परिस्थिती किती आधी पोया. विक्रम, काल आम्ही उलयले, कालची परिस्थिती आणि आईची परिस्थिती यांच्या मध्ये किती सुधारणा झाल्या, फरक पडला, व्हॉट इज युअर असेसमेंट? सर, कालची जी परिस्थिती आशिल्ली त्याच्या पेक्षा जायत्या वटीन आयज बरी असा. म्हणजे हांगा किती झालं, जे काल आम्ही म्हणताले की अराउंड 50-60% ऑफ होम डिलिव्हरी हॅज बीन सक्सेसफुल, इट हॅज गॉन टू 85%. इनफॅक्ट थोड्या जाग्यांचे आयज जे असा प्रायमरी कॉमोडिटीज काबार जाऊन टुडे वी आर लुकिंग एट सेकंडरी कॉमोडिटीज. म्हणजे थोड्या जाग्याचे आयज थोड्या वॉर्डांनी नुसत्याच्यो गाडयो आयल्यो. गाडयो येऊन थोड्या लोकांक आता बिसायड्स दी एसेन्शियल कॉमोडिटीज नाव वी आर लुकिंग एट सेकंडरी कॉमोडिटीज. म्हणजे कोणाक नुसतें बी सप्लाय झाले. जी गोवा फिशिंग बोट ओनर असोसिएशन तांच्यांनी थोडे बोट्यो असल्यो, तांचे थोडे नुस्तें असले, ते थोडे लोकांक फ्री वाटले. थोडे काउन्सिलरांनी गाडयो अरेंज करून हांगा थोड्या लोकांक नुस्तें दिले. होम डिलिव्हरी हॅज बीन गुड. होम डिलिव्हरी इज कमिंग बॅक टू सिस्टम. ग्रोसरी शॉप स्टोरी ओपन झाला हांगा बरें. मुरगांव इज बेसिकली नोन एज दी पोर्ट टाउन आणि हांगा जायते लेबर असा. हांगा एक सिस्टम बरी झाली म्हणतात ते हांगा सोसायटी ओपन झाल्यो. एडवान्स कोटा जे असा एप्रिलाचे, तांच्यांनी एपीएल आणि बीपीएल खातीर गव आणि साखर, गव आणि तांदूळ दिवपाची हे प्रक्रिया चालू केली. सो जायते लोक लायनीन राहून सोशल डिस्टन्स लावून, सोशल डिस्टन्स मेंटेन करून तांच्यांनी आपले गव आणि तांदूळ व्हेले. सो बेसिक नेसेसिटीज ऑफ दी पुअर ऑफ दी एपीएल ऑफ दी बीपीएल वॉज सेटल्ड. थोडे जे ग्रोसरी शॉप्स आहात तांच्या कडेन जे लोकांनी व्हरपा सामान थोड्या लोकांनी व्हेले. पण एक हांगा एक सोशल डिस्टन्सचो एक भय असा. कित्याक अशें जाल्लें आसा की हाजे पयलीं जितले फावट हांगा मार्केट ओपन जाल्लें आहा, जेन्ना सोशल डिस्टन्स मेंटेन करूंक ना तेन्ना ती दुकानां बंद पडल्या म्हणून लोकांक एक भय आसा. सो दे आर मेंटेनिंग अ व्हेरी गूड सोशल डिस्टन्स. एक मुखेल गजाल म्हणटा ती, आतां जशें आमी आयकलां की अख्खे गोंयान लोक कंप्लेन करता की हांगा वा आमच्या दुकानान स्टॉक पावना. सो काल आमी अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर मिलिंद नायकाक जेन्ना मेळपाक गेले, ताणें सांगलें की अख्खे गोंयान जे आसता होलसेलराचे वयर जो आसता एक होलसेलर स्टॉकिस्ट आसता, तो स्टॉकिस्ट कितें करता वेगळ्या वेगळ्या भागांनी तो आपले तांदूळ साखर गव. अख्ख्या दुकानांनी अख्ख्या गोंयचे जितके जितके होलसेलर आहात तांकां सप्लाय करता आणि थंयच्यान मागीर ते सामान ज्या दुकानांत वता. सो असे एक 15-16 जे होलसेलर स्टॉकिस्ट आसा तांकां घेवन काल अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर मिलिंद नायकान तांची एक मिटींग घेतली सीएमआ कडेन. सीएमआ कडेन मिटींग घेतकच तांचे थोडे ग्रिव्हियन्स असे आशिल्ले. म्हणजे ते कितें म्हणटाले की हांगा गरजे भायर रिटेलर सोडून होलसेलर सोडून पब्लिकांची बी लूट पडटा. म्हणजे आमकां एक पोलीस प्रोटेक्शन दिवचे.
दिस वॉज द क्वेश्चन नंबर वन. सेकंडली त्यांच्यानी रिक्वेस्ट केले की आमचे जायते सामान जे असा आमचे भायले स्टेटीच्या म्हणजे कर्नाटका महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सांगता नाही ज्यांना आमच्या गाड्यो होता बिकॉज ऑफ लॉकडाऊन आमच्या गाड्यो आडायता जाऊन आमचे ड्रायव्हर भिवपा लागले म्हणजे बॉर्डरचे त्यांना आडायतले. सो त्यांच्यानी सीएमआयकडे रिक्वेस्ट केलो की आमकां एक पोलीस प्रोटेक्शन दिवचे टू ऑपरेट इन आवर ओन गोडाऊन्स वेर इन दे कॅन मूव फ्रीली आणि लोकांक त्यांच्यानी इन द क्यू सिस्टम दे कॅन गिव्ह ऑल द स्टॉक टू होलसेलर, होलसेलर कॅन गिव्ह इट टू द रिटेलर अँड रिटेलर कॅन गिव्ह इट टू द लोकल. असे करून त्यांच्यानी एक चेन मेंटेन करपाक सीएमआयकडे त्यांचे ग्रिव्हियन्सीस घाले. त्यांच्यानी सांगले की आमकां पोलीस प्रोटेक्शन जाय. ह्या टायमाचेर खंय तांकां सिव्हील सप्लायचे एकदम कडक कायदे आसा म्हणजे दे हॅव टू मेंटेन एव्हरी बील एन ऑल दॅट. आतां क्रायसीस आशिल्ल्या कारणान तांकां खंय केन्ना अशें जाता की तांकां कंट्रोल आसना म्हणजे लोक येता आमकां जाय म्हणटा दे कॅनॉट मेंटेन. तांचे थोडे लेबरूय शॉर्ट आसा, लोक कामाक येवपाकूय भिता. सो तांच्यानी एक रिक्वेस्ट केलें की आमकां थोडे रिलॅक्सेशन जरी दीत 3 ते 4 दिसां भितर अख्खे गोंयचे जे कितें होलसेलर डिस्ट्रिब्युटर आसा पळय ते म्हणटा की आमकां जरी अश्युरन्स बरे मेळत जाल्यार अख्खे गोंयान जे कोण रिटेलर आसा जे कोण होलसेलर तांकां आमी स्टॉक भरपाची तयारी करता. दुसरी न्यूज अशी आसा की एसेन्शियल कॉमोडिटीच्या नांवाचेर बिकॉज वी आर नाव इन दी पोर्ट जायत्यो आता हांगा 4-lane highway जे आसा ताजे जरी आमी विज्युअल घेतले जायत्यो एसेन्शियल कॉमोडिटीची गाडी येवपाक लागल्या. थोडे जाग्याचेर आतां ते डिस्ट्रिब्युटर आसा बिस्किटीचे ते सप्लाय करपाक चालू जाले. सो बिस्किटीचे म्हणजे सेकंडरी आयटम प्रायमरी आयटम म्हणजे आतां जे तुका वेजिटेबल्स आसा हॉर्टिकल्चर सप्लाय हॅज बीन परफेक्ट पूण वेजिटेबल मार्केट ओपन जावंक ना, फ्रूट मार्केट ओपन जावंक ना, बट पीपल आर डिपेंडंट ऑन हॉर्टिकल्चर मार्केट. सद्याक तांचे जे गरज आसा तांची जी गरज आसा ते देयर स्टॉक्स आर ओवर म्हणजे तांचे आतां जे कोणाक जाय तांच्यानी वचून मार्केटान वचून हॉर्टिकल्चर दुकानांतल्यान भाजी बी घेतलेली आसा, ग्रॉसरी स्टॉपाच्यान थोडे घेतलेले आसा, प्लस तांकां होम डिलिव्हरी आसा. सो कंपेर्ड टू येस्टरडे टुडे इट इज मच बेटर. आतां हांगा बिकॉज वी हॅव अ एअरपोर्ट, एअरपोर्ट डायरेक्टर हेही सांगलां की गरज जरी पडत थोडे डॉमेस्टिक फ्लायट खंय आर विलींग टू ऑपरेट एज कार्गो फ्लायट म्हणजे सद्याक तर डॉमेस्टिक फ्लायटीचे जे कितें मुवमेंट आसा पॅसेंजर ते तांच्यानी बंद केल्ले आसा. सो एअरपोर्ट डायरेक्टर इज सेंग दॅट दे आर इन टॉक्स म्हणजे गरज जरी पडत इन केस ऑफ एक्स्ट्रीम रिक्वायरमेंट्स जाल्यार जे डॉमेस्टिक फ्लायट आसा दे आर विलींग टू टर्न एज कार्गो फ्लायट एन्ड ब्रिंग इन एसेन्शियल कॉमोडिटीज फ्रॉम. ओके वील गो बॅक टू विक्रम तायरी हे जे आसा वील गो बॅक टू इन द मुवमेंट इज बॅक इन द गुड नेटवर्क. सावयो एक गजाल जी आसा ती सगळ्यात महत्वाची ती म्हळ्यार खुबशे सीमेन परत आयल्यात आणि एक जाता की ताणी सगळ्यांनी क्वारंटाईन जाऊन रावपाक जाय भायल्यान आयल्या म्हणटगीर. आणि जर क्वारंटाईन झालं ना आणि जर इफ एनी वन ऑफ देम इज काइंड ऑफ इन्फेक्टेड बी जाल्यार इट देर इज अ रिस्क ऑफ स्प्रेड. सो हे जे क्वारंटाईन जावपाची गजाल आसा ती कितली इफेक्टिव्हली हे जाता आणि सरकार हाजेर नजर दवरपा खातीर कितें करता काय कितें वॉट इज द सिच्युएशन. सावयो प्रमोद इन रियलिटी तशें कांय दिसना कित्याक अजून क्वारंटाईन करपाक तेणी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे हे घेवपाक ट्राय केला पण ते अजून कंप्लीट जालें ना. फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोरार त्यांचे गुड्स असतात जो मेटेरियल हा ते सध्या 5व्या आणि 6व्या माळेर वाढतात. त्याचे उपरांत ते तो फ्लोर क्लीन करतले तिका बेड घालतले आणि क्वारंटाईन रूम कसे ते एक एकल्याक दिवपाक सोदता. सो त्याका आणि म्हणजे 8 दीस येतले. आणि ईएसआय हॉस्पिटलांत तेणी जे पॉझिटिव्ह पेशंट्स आहा COVID-19 त्यांना ऍडमिट केले आहा. सो अजून पासून भायल्यान सिमेंट बी येतात ते सिमेंट जे असतात ते स्वतःच क्वारंटाईन करून घेतात काय कितें इफेक्टिव्हली. आता ते सेल्फ क्वारंटाईन करतात का ते इफेक्टिव्हली जाता ऑन ग्राउंड जे भायल्यान बी लोक आयले असतात काय जायना अजून पर्यंत. असे दिसतात थोडेसे ते होम क्वारंटाईन जातात थोडे रावतात घरा भितर होम क्वारंटाईन म्हणून पासयेक भायर सरनात ना भायर सरना भायर सरना. आणि आज किती झालं आता नॉर्मली आणि आज किती झालं आता थोडेसे ट्रान्सपोर्ट बी बंद आहात त्यांना येऊ मिळणार आणि ऐकू येतात की सुमार 7-8 आमचे आजार सिमेन बोटीर असतात अजून त्यांचे फॅमिली सांगतात सीएमआर सांगात कितें तरी करपा तेंका हाडपा आणि बरे भाशेन तेंका हाडपा त्यांचे मागीर येईल म्हणून तेंका प्रॉपर टेस्ट करून तेंका घर पावली म्हणून.
किंवा ते थोडे थोडे म्हणजे ते थोड्या जेवण ना खावपा येणार सो खूप प्रॉब्लेम जाता किंवा बोटी दर्या भितरच असा त्यांना काय स्टॉक घेऊन मेळना आणि त्यांना देऊक मेळना. विक्रम तू म्हणतो एअरपोर्टा विषयी सांगतालो की कार्गो फ्लाईट आपलं डोमेस्टिक फ्लाईट सुद्धा कार्गो म्हणून हाडपाची तयारी सध्या दौरल्या म्हणून सो ती ती एक गजल झाली. एमपीटी भीतले व्यवहार सध्या सगळे बंद असतात ना एमपीटीन सर थोडे कितें आसा देर इज वन नोटिफिकेशन इज कम फ्रॉम द शिपिंग मिनिस्ट्री की जे पोर्टातल्यान जावं वॉटरवेजातल्यान जे कितें गुड्स आसा दे हॅव बीन डिक्लेअर्ड एज एसेन्शियल प्रोडक्ट सो ताका लागून एमपीटीचे थोडे जे जाग्याचेर काम आसा ते चालू आसा. चालू आसा म्हणजे दे हॅव बीन डिक्लेअर्ड एज एसेन्शियल वॉलंटियर्स. एमपीटीन थोडे जाग्याचेर एक परमिशन घेऊन दवरल्या डेप्युटी कलेक्टराचेर एमपीटीन थोडे जे वेसल येता ताजे जे काम करपाक लागून जे कितें गँग लागता जावं ताका आमी सी एच एल डी गँग म्हणटा गँग कितें तांकां गँग लागता ते वर्कर्स आर मेड अवेलेबल टू हँडल द वेसल. म्हणजे वेसल येवचे पयली त्यांचे क्वारंटाईन सिस्टम इज इन एक्टिव्ह पोझिशन त्यांचे क्वारंटाईन करतात त्यांचे प्रिवियस हिस्ट्री पोर्ट हिस्ट्री ते हाजे पयली खंय खंय गेल्या म्हणजे द प्रिवियस पोर्ट हिस्ट्री त्यांचे सगळे क्रू लिस्टाचे नाव त्यांचे सगळे डिटेल घेतकर कॉरंट करतकर जेव्हा ती बोट भीतर येतात एज अ एसेन्शियल वर्कर दे आर अलाउड टू कम टू वर्क. त्यांना एक स्पेशल पास काढिल्लो असा डेप्युटी कलेक्टरने त्यांना परमिशन दिले असा सो थोड्या जाग्याचे एमपीटीचे ते जाग्याचे जे असा ते काम चालू असा. एट द सेम टाइम देर इज ऑल्सो लॉट ऑफ पॅनिक इन वास्को. थोड्या जाग्याचे असे ऐकून येतात की पीपल आर यु नो टेकिंग टू फेसबुक सोशल मीडिया लोक म्हणतात चायनाची बोट थोडे लोक म्हणतात चायनीज क्रू असा हांगा धोका असा पण वेन एमपीटी इज देन कमिंग बॅक इन टू एक्शन अँड रिमूव्हिंग अ प्रेस रिलीज की ही बोटाचे काय चायनीज क्रू ना हाजी पहिली हिस्ट्री अशी असा सो एज अ एसेन्शियल वर्कर पोर्टान थोड्या जाग्याचेर काम चालू असा म्हणजे जी बोट आज मेरेन आयल्या त्यांचे काम चालू असा फुडें कितें बोट ते हाडटले काय हाडचे ना हाजेर अजून क्लॅरिटी ना पण जे बोटी सद्याक आयल्या त्यांना क्वारंटाईन करतकर एसेन्शियल वर्कर्स म्हणून त्यांना आयडेंटिफाय करून ते लोकांक थोड्या लोकांक ते कामाक धाडटा एमपीटी. थँक्स अ लॉट विक्रम. हा इतल्याचे थांबता आमचा वेळ सारखं सोपला सो आम्ही बाकीचे सिटींचे अपडेट फाल्या तुमचे कडेन घेऊन येतले. वी आर कनेक्टिंग दीस हॉटलाईन टू ऑल दी अदर सिटीज ऑल्सो सो गोंया भितर जे जे किती घडटा आणि जो जो अपडेट्स आमकां तुमच्या म्हऱ्याक पावोवपाक जाय ह्यो सगळ्यो गजाली तुमच्या म्हऱ्याक पावोवपाचो आमचो प्रयत्न आसतलो. सो थँक्स अ लॉट, थँक्स एव्हरीबडी फॉर कमिंग अप विथ दीस अपडेट. आम्ही गोंयकारांक एकूच सांगता स्टे होम स्टे सेफ. गोंयभर किती चल्ला हे पळोवपा खातीर तुम्ही भायर सरपाची गरज ना. अवर रिपोर्टर्स आर देर आणि आम्ही स्वतः जीव धोक्यात घालून म्हणा जाता रिस्क घेऊन म्हणा जाता वी आर देअर ऑन फील्ड वील ब्रिंग वॉट इज हॅपनिंग टू यू. तुमचे जे प्रश्न असतात ते सरकारा मध्ये आम्ही पावयतले सो काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही सुशेगात घराकडे राहत गरज पडता झाल्यारच भायर सरात बिकॉज देर इज नो अदर ऑल्टरनेटिव्ह. स्टे होम स्टे सेफ. थँक्यू. पोयत्रावर स्टुडंट नमस्कार.